शिव राज्याभिषेक दिन स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरा करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. 6 जून शिवराज्याभिषेक सोहळा दिन राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा होणार असून शिवस्मरण केवळ ग्रामीण भागापुरतं मर्यादित ठेवणं योग्य नसून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये साजरा करण्याऐवजी राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात नगरपंचायत नगरपालिका आणि महानगरपालिका या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येही हा दिन साजरा करण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शहराध्यक्ष श्याम कदम यांनी केली आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांना निवेदन देण्यात आलं. नगरविकास विभागानं नागरी संस्थांना हा दिन साजरा करण्यात यावा असा सुधारित आदेश काढावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने 6 जून हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्य दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करण्याचा आदेश काढलेला होता. तथापि त्या आदेशामध्ये फक्त ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा अंतर्भाव केलेला होता. जसं शहरी भागामधील जे सोलापूर महानगरपालिका असू दे किंवा नगरपंचायत असू दे किंवा या संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये हा शिवस्वराज्य दिन साजरा होणे अत्यंत गरजेचं आहे. कारण शिवस्मरण फक्त ग्रामीण भागापुरतंच मर्यादित न राहता पूर्ण शहरामध्ये पूर्ण ग्रामीण भागामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा शिवस्वराज्य दिन साजरा होणे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना सर्वप्रथम अभिनंदन केलं की त्यांनी या वर्षीपासून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येत आहे. तसंच त्यामध्ये शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेचाही समावेश करावा असं आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिले आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे अरविंद शेळके सीताराम बाबर महेश माने विठ्ठल जाधव इलियास शेख आदी उपस्थित होते.